बुटीबोरी स्थित बालाजी कॉन्वेंट की शिक्षिका चेतना भक्ते के आत्महत्या का मामला उनके परिजनों द्वारा बड़ी मात्रा में उठाया जा रहा है, जहां मृतक चेतना के परिजनों ने बालाजी कॉन्वेंट के संचालक प्रकाश नेउलकर और मामले में निहित शिक्षिका को कड़ी सजा देने की मांग की है। आयोजित पत्र परिषद में मृतक चेतना के परिवारजनों ने मामले की जानकारी दी, जहां उन्होंने बताया कि मृतक चेतना भक्ते पिछले 5 सालों से बुटीबोरी स्थित बालाजी कॉन्वेंट में कार्यरत थी, जिसके बाद ईर्ष्या के चलते संचालक प्रकाश नेउलकर और टाले मैडम एवं सह शिक्षिका सपना द्वारा 1,000 रुपयों की चोरी का झूठा आरोप उस पर लगाकर चेतना को मानसिक पीड़ा दी गई, जिसके कारण सपना ने 21 जून को आत्महत्या जैसा बड़ा कदम उठा लिया। साथ ही साथ आगे परिजनों ने बताया कि संचालक के देश से छुपे तौर पर सपना का वीडियो निकाला गया और बराबर उसे ब्लैकमेल किया जाता था। गौरतलब है कि इस मामले में ईगल संगठना, पैंथर संगठना और ओबीसी संगठना परिजनों के साथ खड़ी है। बहरहाल परिजनों ने यह भी आरोप लगाया है कि मामला स्पष्ट होते हुए भी आरोपियों के खिलाफ पुलिस ने प्राथमिकी दर्ज नहीं कराई है। माझं नाव वनिता दिनेश गुर्वे, माझी बहीण चेतना शिरीष भक्त हे 5 वर्षापासून बालाजी कॉन्वेंट मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती, पण त्या शाळेचे संचालक प्रकाश नेउलकर, टाले मॅडम आणि सहशिक्षिका सपना यांनी तिच्यावर 1,000 रुपयाचा चोरीचा खोटा आड आणून तिला मानसिक आणि शारीरिक पडताडित केले। या जाचाला कंटाळून तिने 21 तारखेला सुसाईड केलं आणि या घटनेला आज 1 महिना होऊन सुद्धा पोलिसांचा तपासच चालू आहे। आम्ही आरोपींचं नाव घेऊन सुद्धा त्यांनी आतापर्यंत आरोपींच्या विरुद्ध FIR सुद्धा नोंदवलेली नाही आहे। आमची सुसाईड नोटमध्ये माझ्या बहिणीने उल्लेख केला आहे की त्यांनी माझा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ पाठवला आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन ते व्हिडिओ डिलीट करायला लावले। तर आम्हाला बुटीबोरी ग्रामीण पोलिसांवर काहीच विश्वास नाही। त्यांची तपास यंत्रणा चालूच आहे, ते आम्हाला 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी सांगतात। म्हणून आमची एकच मागणी आहे की त्यांच्याकडनं तपास काढून CID चौकशी करावी आणि माझ्या बहिणीचे, माझ्या बहीण लेकीचे मोबाईलचे CDR तसेच आरोपी प्रकाश नेउलकर, टाले आणि सपना यांच्या पण मोबाईलचे CDR जप्त करून आम्हाला द्या। जेव्हा आम्हाला कळलं 10 वाजता आम्ही गेलो, अक्षरशः माझ्या बहिणीचे पॉयझन इतकं स्ट्रॉंग होतं की माझ्या बहिणीचे पायाचे आणि हाताचे आणि पायाचे बोटं जळून गेलेले, इतकं स्ट्रॉंग ते पॉइझन होतं। आणि बुट्टीबोरीच्या रिपोर्टर जे आहे त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीने बहीण लेकीला, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीला पॉइझन दिलं। आता ते पॉइझन इतकं स्ट्रॉंग होतं की माझ्या बहिणीची जागेवरच डेथ झाली। माझ्या बहिणीने बहीण लेकीला पॉइझन दिलेलं नाही, ती तिच्या आईच्या झालेल्या मृत्यूच्या असहनीय वेदनेने तिची मृत्यू झाली आणि ती भीतीपोटी, तिला पण हे सर्व प्रकरण माहीत होतं की नाही बा माझ्या आईला टॉर्चर करत आहे, जीवे मारण्याची धमकी देत आहे, याच्या ह्याच्याने प्रकाश नेउलकर यांच्या भीतीपोटी तिची सुद्धा मृत्यू झाली। त्या सुसाईड नोटमध्ये ते तिने लिहून ठेवलं होते की तुम्ही विचार करू नाही शकणार की माझ्याबरोबर काय घडलेलं आहे। मला 1,000 रुपयाची चोरी करायला लावली आणि त्याचा व्हिडिओ बनवला। माझं एकच म्हणणं आहे, चला माझ्या बहिणीने चोरी केली, तुम्ही म्हणत आहे मग चोरीची शिक्षा काय? व्हिडिओ बनवून तिला हॅरेस करणं, व्हिडिओ बनवण्याच्या ऐवजी तुम्ही तिला पोलीस स्टेशनमध्ये का नेलं नाही? त्यांना तिला चोरी तिने केलीच नव्हती, जर चोरी केली असती यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं असतं, पण त्यांचा हेतू याच्या मागे काही वेगळाच होता हे आमच्या निदर्शनास येत आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।